पण क्वेश्चन आन्सर घेणारच आहोत. म्हणजे आता मेजर जे विषय आपण प्रश्नांमध्ये विचारले आहेत तर डिजिलॉकरबाबत बऱ्याच लोकांचं प्रश्न आहे. तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण डिजिलॉकर ॲप प्रथम डाउनलोड करायचे आहे. त्या डिजिलॉकरमध्ये आपलं स्वतः आणि स्पाऊसचं प्रोफाईल तयार करायचं आहे. प्रोफाईल हे आधार बेस तयार होतं. आपण आधार नंबर आणि ओ टी पी टाकला की डिजिलॉकरचं लॉग इन क्रिएट होईल. त्यानंतर आपण इतर सर्व डॉक्युमेंट्स डिजिलॉकरमध्ये ॲक्सेस करू शकतात. बाकीच्या डॉक्युमेंट्सची गरज नाही, आपल्या फक्त आधार आणि पॅनची गरज आहे. पण पॅन आणि आधार ह्या दोन डॉक्युमेंट्स कंपल्सरी डिजिलॉकरला असाईन करू. याचा फायदा असा आहे की डिजिलॉकर थ्रू जे आपण डॉक्युमेंट्स घेतो आधार कार्ड हे मास्क केले असतात. म्हणजे आपला प्रायव्हसी जे आहे पूर्ण आधार नंबर आम्ही पुढे शेअर केला जात नाही. मास्क आधार नंबर आम्ही कॅप्चर करतो. त्याचबरोबर आधारची पूर्ण इमेज म्हणजे अर्धवट इमेज येत नाही. त्याचबरोबर अपलोड करण्यापेक्षा आपलं नंबर टाकलं की फोटो काढायची गरज नाही, त्याचं पी डी एफ किंवा इमेज फॉर्मॅट करायची गरज नाही. तर ऑटोमॅटिक माडाच्या वेबसाईटवर आधार नंबर आणि पॅन नंबर येतं. काही कमी केसेस आहेत, पण काही केसेस असे आहे की जिथं आधार नंबरवरील नाव आधार कार्डवरील नाव आणि पॅन कार्डवरील नावमध्ये मिसमॅच आहे. असे मिसमॅच असणारे नाव डिजिलॉकरमध्ये फेच केले जात नाही किंवा असाईन केलं जात नाही पॅन कार्ड नंबर. तर अशा केसमध्ये आधी त्या ॲप्लिकंटने स्वतःचं प्रोफाईल तयार करायचं माळा वेबसाईटवर माळा ॲपमध्ये. आणि नंतर त्या स्पाऊसने जर त्यांचं प्रोफाईल तयार केलं तर ते सिस्टीममधून स्पाऊसचे जे आधार आणि पॅन जे लिंक होत नाही ते आम्ही कॅप्चर करण्याची व्यवस्था केली आहे. मग ज्या अर्जदाराच्या स्पाऊसच्या आधार आणि पॅनच्या नावामध्ये व्हेरिएशन आहे त्या केसमध्ये स्पाऊसचं प्रोफाईल प्रथम तयार करायचं माडाच्या वेबसाईटवर आणि नंतर ॲप्लिकंटने स्वतःचं प्रोफाईल तयार करायचं आहे. आपण आय टी आर जो पूर्वी आय टी आरचं इमेज आपण अपलोड करून घ्यायचो. इमेज अपलोड करताना ओ सी आर टेक्नॉलॉजी थ्रू त्याचं रीड केलं जायचं. त्याच्यामध्ये काही लिमिटेशन असल्यामुळे आपण आता आय टी आर हा ए पी आय थ्रू त्याची फेच केला जातो. तेव्हा आपण आपला आय टी आर फाईल करताना त्याचा पासवर्ड टाकायचा आहे स्वतःचा आणि स्पाऊसचा. आपल्या आधारचं जर आपण स्वतः अपलोड केला आय टी आरवर जर फाईल केला असेल तर तो पासवर्ड आपल्याकडे असेलच. जर आपण सी ए मार्फत करत असाल तर तो आपण सी एकडून तो पासवर्ड घ्यायचा आहे. जर आपण टू स्टेप व्हेरिफिकेशन ठेवलं असेल आय टी आरसाठी तर प्रथम टू स्टेप व्हेरिफिकेशन आपण काढून टाकायचं आहे. म्हणजे ओ टी पी आणि पासवर्ड असं टू स्टेप व्हेरिफिकेशन असेल तर अशा स्वरूपाचे आय टी आर या सिस्टीमला फेच करता येणार नाही. तर ते फेच होण्यापुरतं म्हणजे तुमचं प्रोफाईल क्रिएट होण्यापुरतं आपण टू स्टेप व्हेरिफिकेशन काढून फक्त सिंगल म्हणजे पासवर्डचं व्हेरिफिकेशन टाकायचं की जेणेकरून आपला तुमचं आय टी आर डिटेल्स उपलब्ध होईल माझ्यासाठी. आपल्याला खूप म्हणजे मला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला आहे. म्हणजे वेबिनार चालू होण्यापूर्वी जवळपास 400 आसपास प्रश्न म्हणजे 12 वाजेच्या आतच आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ठीक आहे आता मध्ये ह्या डेव्हलपमध्ये 2 दिवस आमच्या ॲपला थोडा विषय होता. ॲप अपडेट होत होते पण आता दोन्ही ॲप म्हणजे अँड्रॉइड ॲप आणि आयफोनवरील ॲपसुद्धा अपडेट झालेले आहेत आपल्या. त्यामुळं जिथं मिसमॅच नाही आहे नावामध्ये यांना कुठल्या परिस्थितीमध्ये 5 ते 7 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. आपलं काही अडचण आली तर हेल्पलाईन नंबर आपण निश्चित फोन करू शकतात. त्यामध्ये आपला आम्ही निश्चितच मदत करू. हां, क्वेश्चन आन्सर्सचं सेशन आपण स्टार्ट करूया. आता त्याच्यामध्ये ग्रॉस इन्कम पकडणार काय आता ह्यावेळेस आम्ही बदल असं केलं आहे की आपण आपलं इन्कम मेन्शन करायचं आहे. त्यामध्ये इन्कम मेन्शन करताना ॲक्नॉलॉजमेंटच्या पानावर जे टोटल इन्कम आलेलं आहे ते एक्झॅक्ट फिगर आपण टाईप करायचे आहे. ती जर मिसमॅच झाली तर तुमचं आय टी आर फेच होणार नाही. ग्रॉस इन्कम
किंवा आतील पानावर इन्कम अॅक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर जे टोटल इन्कम दिलं आहे ते टोटल इन्कमचं एक्झॅक्ट रक्कम आपण स्वतःची आणि स्पाऊसची नमूद करायची, त्यानंतर आपण ITR अपलोड करायचं आहे. घेऊया क्वेश्चन्स, घेऊया आता. अमे भंडारी यांच्याकडून प्रश्न आहे, कॅन HIG अप्लाय इन LIG और MIG? नाही, हां, आता आणि सर्वांना परत एक सूचना विनंती अशी राहील की आम्ही बुकलेट म्हणजे सुंदर अर्ज करण्यापासून ताबा घेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया स्टेप बाय स्टेप बुकलेटमध्ये दिलेल्या आहे. माझी खात्री आहे आपण जर माहिती पुस्तिका पूर्ण वाचली तर एकही शंका राहणार नाही. त्यामुळे प्रथम आपण माहिती पुस्तिका पूर्ण वाचून घ्यावी. त्या माहिती पुस्तिकेमध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. त्यामध्ये शासनाचा GR सुद्धा नमूद केला आहे. त्यानुसार आपण ज्या उत्पन्न गटामध्ये आहात त्यापेक्षा एक गट अबव, म्हणजे आपण EWS मध्ये असाल तर EWS आणि LIG ह्या दोन गटातील स्कीमसाठी अर्ज करू शकतात. आपला उत्पन्न गट हा LIG अल्प उत्पन्न गट असेल तर आपण LIG आणि MIG ह्या दोन उत्पन्न गटासाठीमधील योजनेसाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे आपण जर HIG उत्पन्न गटात मोडत असाल तर आपण केवळ फक्त HIG उत्पन्न गटातील सदनिकेसाठीच अर्ज करू शकतात. इतर कुठल्याही सदनिकेसाठी आपला अर्ज करता येणार नाही, कारण आपल्याला त्या किंबहुना त्या दिसणारच नाही साईटवर. थँक्यू गायकवाड सर. आता सरांनी म्हटल्याप्रमाणे माहिती पुस्तिका म्हणजे बुकलेट जे आहे ते वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेलं आहे, तुम्हाला ते ऑनलाईन पण अवेलेबल आहे. तसंच इतर हेल्प फाईल पण आपण अवेलेबल केलेल्या आहेत. तर सेम जी लिंक आहे housing.mhada.gov.in ह्या लिंकवर तुम्हाला बुकलेट हेल्प फाईल देण्यात आलेली आहे. तुम्ही त्याचा पण म्हणजे फायदा घेऊ शकताय की प्रोसेस तुम्हाला अधिक कळण्यासाठी. सर पुढचा प्रश्न, आता किरण म्हणून यांनी विचारलं डोमेसाईल सर्टिफिकेट प्रूफ म्हणून काय द्यायचं आहे. तर आपण 2018 नंतर इश्यू झालेलं डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. 2018 यासाठी की 2018 नंतरचा डेटाबेस MIT सर्वर उपलब्ध आहे, त्यामुळे आम्ही 2018 नंतर इश्यू झालेलं डोमेसाईल सर्टिफिकेट हे ऑनलाईन व्हेरीफाय करू शकतो. पूर्वीचं जर आपल्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर ते अपलोड करून चालणार नाही, कारण ते सिस्टीम थ्रू व्हेरीफाय होणार नाही. आपलं नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट काढायचं आहे. डोमेसाईल 2 किंवा 3 किंवा किती वेळेस आपला काढता येतं, त्यामुळे जुनं सर्टिफिकेट असेल तर नवीन मला मिळेल का नाही अशी शंका ठेवण्याचं कारण नाही. डोमेसाईल प्रमाणपत्राव्यतिरिक्त रहिवास दाखला किंवा इतर कुठल्याही स्वरूपाचं रहिवास पुरावा चालणार नाही. केवळ आणि केवळ आपला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र हे अपलोड केलं असावं, त्याला बारकोड असावं आणि तो 2018 नंतरचं इश्यू केलं असावं. त्यानंतर सर एक प्रश्न पल्लवी यांनी विचारलेला आहे, गव्हर्नमेंट रिटायर्ड पर्सन कॅन अप्लाय फॉर MHADA? गव्हर्नमेंट रिटायर्ड पर्सन कॅन, हो, आपण स्टेट गव्हर्नमेंट सर्वंट असाल रिटायर्ड असेल तरी आपण अर्ज करू शकतात. विक्रांत उन्नावरे यांनी एक विचारलं आहे की मी मागच्या वेळेस फॉर्म भरला होता पण लॉटरी लागली नाही, ह्यावेळेस फॉर्म भरला तर लागेल का? निश्चितच आपण प्रयत्न करा. शेवटी लॉटरी लागणं की न लागणं हे पूर्ण लकवर अवलंबून आहे. आमच्या शुभेच्छा आहेत आपल्याला, आपण अर्ज करावा. सर सचिन कन्नौजी यांनी विचारलं आहे की टोटल इन्कम ग्रॉस इन्कम घेणार आहे की नेट इन्कम घेणार आहे कन्सिडर? मग अशा प्रश्न उत्तर दिलं आपण की आपण ॲक्नॉलेजमेंटवर जे उत्पन्न दाखव लिहिलं आहे तो एक्झॅक्ट नंबर आपण रक्कम नमूद करायची आहे. सोनाली कपिल गवांडे यांचा प्रश्न आहे, कॅन आय सबमिट डोमेसाईल रिसिप्ट? नाही, आपण डोमेसाईल कंपल्सरी आहे त्यामुळे रिसिप्ट आपल्याला अपलोड करून चालणार नाही. आपण डोमेसाईल प्रमाणपत्रच आपण अपलोड करायचं आहे. दीपक चिपळूणकर यांचा प्रश्न आहे, काइंडली प्रोव्हाइड लॉग इन लिंक टू अप्लाय मुंबई लॉटरी. तेच आम्ही परत तेच सांगू शकतो की housing.mhada.gov.in हे एकमेव अधिकृत संकेतस्थळ आहे MHADA लॉटरीमध्ये भाग घेण्यासाठी. श्रीकृष्ण कुंडलिक केदारे यांनी विचारलेलं आहे, BMC कर्मचाऱ्यांसाठी राखीव जागा आहेत का? नाही, BMC कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र असं आरक्षित हे नाही आहे, वेगळं आरक्षित गट नाही आहे.
बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी. आनंद यांचा प्रश्न आहे, आयटीआर ॲन्युअल इयर 2023-2024 लागेल की 2024-2025 लागेल? उत्पन्न हा आपण फायनान्शियल इयर 23-24 या वर्षाचं आर्थिक वर्षाचं आपण उत्पन्न घेत आहोत. असेसमेंट इयर विचारणार तर 24-25 या वर्षाचं असेसमेंट इयरचं उत्पन्नाचा दाखला आयटीआर द्यायचा आहे. फायनान्शियल इयर 23-24 एक एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीमध्ये आपलं जे एकूण उत्पन्न आहे त्या उत्पन्नाबाबतचा आपण पुरावा द्यायचा आहे. पुरावा दोन प्रकारे असू शकतात, एक तर आयटीआर असेल किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला असेल. खूप सारे प्रश्न, आय वॉन्ट टू नो द फ्लॅट प्राईस किंवा एरिया, हे जे आहेत तर आम्ही खूप डिटेलमध्ये प्रत्येक स्कीम डिटेल्स दिलेले आहेत. तुम्हाला जे होमपेज दाखवलं होतं housing.mhada.gov.in यावर एक स्टार्ट लॉटरी किंवा एक व्ह्यू स्कीम्स म्हणून जी टॅब आहे, व्ह्यू स्कीम्समध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला प्रत्येक स्कीम वाईज देण्यात आलेले आहे. एरिया किती आहे, त्याची प्राईस किती आहे, लोकेशन मॅप कुठे आहे, हे सर्व फोटोज आम्ही टाकलेले आहेत, तर कृपया तुम्ही ते बघावे. सचिन गुंडगे यांचा प्रश्न आहे, म्हाडा लॉटरी करिता किती अर्ज करू शकतो? अर्ज आपला एका गटासाठी म्हणजे एका स्कीमसाठी आणि एका कॅटेगरीसाठी एक अर्ज करता येईल. बाकी आपण किती अर्ज करू शकतात, फक्त मर्यादा हीच आहे की आपण एका स्कीम कोडमध्ये एका प्रवर्गामध्ये केवळ एकच अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आपण जर पात्र असाल तर आपण वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये एका स्कीमसाठी सुद्धा अर्ज मल्टिपल ॲप्लिकेशन करू शकतात, दोन किंवा तीन. सर एक विद्याधर संसारे यांचा प्रश्न आहे, हॅलो सर, आय एम कॉलेज स्टुडंट एज 24 इयर्स ओल्ड, माय फादर इज फार्मर, कॅन आय अप्लाय टू म्हाडा लॉटरी 2024 फॉर EWS अँड PMAY कॅटेगरी विथ माय फादर इन्कम सर्टिफिकेट? माय फादर ऑलरेडी गॉट PMAY आवास योजना होम इन विलेज. PMAY साठी पात्रता आम्ही बुकलेटमध्ये दिली आहे. जर आपलं उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी असेल, अर्जदाराचं आणि अर्जाच्या स्पाऊसचं उत्पन्न आपण गृहीत धरतो या ठिकाणी, अर्जाच्या वडिलाचं किंवा आईचं उत्पन्न गृहीत धरलं जात नाही, आणि अर्जदाराचं देशामध्ये कुठेही पक्क घर नसेल तर ते अर्ज करण्यास पात्र आहे. दिनेश देवराव पराडे, सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी काही घर राखीव आहेत का एम्प्लॉईज? सेंट्रल गव्हर्नमेंट जे 3 वर्षापूर्वी रिटायर झाले आहे, 3 वर्षाआत किंवा येणाऱ्या 3 वर्षात निवृत्त होणार आहे, आजसाठी 2% रिझर्वेशन प्रत्येक स्कीम कोडमध्ये आहे. बुकलेटमध्ये किंवा जाहिरातमध्ये सर्व माहिती दिली आहे, त्याप्रमाणे आपण त्या स्कीमसाठी अर्ज करू शकतात. सर तनुश्री चिपळूणकर, why is domicile of 15 years only valid? I have been a resident of Mumbai from past 34 years. I should be able to fill the form without any hesitation. नाही, आपण नक्कीच अर्ज करू शकता, फक्त जर आपला मॅन्युअल इंटरव्हेन्शन काढायचा असेल तर आपल्याकडे 2018 नंतर इश्यू केलं डोमेसाईल सर्टिफिकेट असावं. त्याचबरोबर आमचे पुस्तिकेमधील 8 असे आहे की मागील 5 वर्षात इश्यू झालेलं जे डोमेसाईल असतं की ज्यामध्ये 15 वर्षाचा रहिवास सिद्ध होतो असं, तर आपण नवीन डोमेसाईल काढा आणि अर्ज करू शकतो, आज आपल्याकडे वेळ आहे. की प्रमोद भोजने, प्रधानमंत्री योजनेतील सदनिकेसाठी किती उत्पन्न गटातील अर्ज करू शकतात, त्यासाठी नोंदणी आवश्यक आहे का? पती व पत्नी दोघांचे उत्पन्न एकत्र करून उत्पन्न गट ठरवला जातो का? पती व पत्नी वेगळे अर्ज करू शकतात का? बरोबर, अर्ज वेगळे करता येईल, पण उत्पन्न गट पती आणि पत्नी दोघांचे मिळून एकूण उत्पन्न जे आहे हे 6 लाखापेक्षा कमी पाहिजे. कौटुंबिक उत्पन्न, बरोबर, पती आणि पत्नी दोघांचे मिळून एकत्रित उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी पाहिजे. त्याचबरोबर दोघांचंही म्हणजे पती आणि पत्नी किंवा दोघांपैकी कोणाचं एकांचं भारतामध्ये कुठेही पक्के घर असू नये ह्या 2 क्रायटेरियामध्ये बस असतील ते अर्ज करू शकतात. त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नोंदणी केली असेल तर तो नोंदणी क्रमांक पण द्यायचा आहे. नोंदणी केली नसेल तर माढवामार्फत आफ्टर ड्रॉ ती नोंदणी करून घेण्याची व्यवस्था आम्ही करू. जागृती सर्वदियाने विचारलेलं आहे सर की लोन अवेलेबल होणार का लॉटरीनंतर?
लोनचे आहेत आपण 10% एकूण सदनिकेच्या 10% पेमेंट केल्यानंतर आपण ऑनलाईन बँक लोनसाठी NOC घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्या अर्जावर आम्ही तात्काळ 1 ते 2 दिवसांमध्ये संबंधित बँकेच्या नावाने NOC इश्यू केली जाते. NOC साठी अर्ज करताना संबंधित बँकेचं आपण प्री सँक्शन लेटर किंवा कर्ज पूर्व मान्यता पत्र जे बँक इश्यू करते ते पत्र आपण सोबत अपलोड करणं आवश्यक आहे. सर एक प्रश्न आहे निलेश यांचा. माझी वाईफ जॉबला जात नाही, जिचे इन्कम मी कसे दाखवू? नाही, त्यांची इन्कम असेल तर दाखवायचं, नसेल तर दाखवायचं नाही. समजा आपण जर यामध्ये बऱ्याच लोकांच्या शंका अशा होतात की जर दोघे ITR फाईल करणारे असतील तर दोघांचे ITR आपण दाखल करायचे आहे. दोन्ही ॲप्लिकंट आणि ॲप्लिकंट्स पाहू दोन्ही कमवते आहे आणि त्यात एक व्यक्ती जर आयकर विवरणपत्र भरणारे आहे आणि इतर व्यक्ती आयकर विवरणपत्र भरणार नाही, मात्र त्यांचं उत्पन्न आहे, तर अशा केसमध्ये आपण तहसीलदार यांनी इश्यू केलेला उत्पन्नाचा दाखला ज्या दाखल्यामध्ये ITRचं उत्पन्न समावेश आहे असं आपण अपलोड करू शकतो. सर सचिन यांनी विचारलेलं आहे की मला फ्लॅट कधीपर्यंत मिळू शकेल? आपण म्हणजे याच्यातल्या बहुतांश स्कीममध्ये OC आलेली आहे. ज्या ठिकाणी आम्ही जाहिरातमध्ये OC अप्राप्त असलेला आहे या सर्व OC डिसेंबर अखेर म्हणण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पेमेंट केल्यानंतर तात्काळ आम्ही ताबा देण्याची कारवाई करणार आहोत. पेमेंट झाल्यानंतर ताबा देण्यासाठी फारसा वेळ लागणार नाही. तेजस पकारे यांनी एक प्रश्न विचारला आहे. माय वेटलिस्ट नंबर इज 5 फॉर माडा मागाठाणे सिन्स 2023. कॅन आय नो हाऊ मेनी पीपल सरेंडर सो फार अँड हाऊ मेनी टेनमेंट्स आर अलॉट बाय माडा? वास्तविक हा प्रश्न आजच्या सेमिनारचा संबंधित नाही आहे, परंतु जी वेटलिस्ट ऑपरेट होते याचे मेसेज आपण साईटवर दिसतात. म्हणजे आपण तुमच्या लॉग इनमध्ये खात्री करू शकतात की किती वेटिंग ऑपरेट झाली आहे आणि किती शिल्लक आहे. या ठिकाणी आणखी एक म्हणजे बऱ्याच लोकांची शंका असतात, हे मी इथं क्लिअर करू इच्छितो की वेटिंग लिस्ट ही सॉफ्टवेअर थ्रू ऑपरेट केली जाते आणि त्या वेटिंग लिस्टमध्ये जे अर्ज पूर्वीचे काही सरेंडर केले असतील किंवा काही कारणाने अपात्र झाले असतील तर त्यानंतर क्रमानुसार वेटिंग ऑपरेट केली जाते. त्या वेटिंग लिस्टमध्ये अशी म्हणजे ठरवलं तरीसुद्धा खालील व्यक्ती आधी वेटिंग ऑपरेट झाला असं होऊ शकत नाही, तसं होणार पण नाही. म्हणजे ज्यावेळेस वेटिंग ऑपरेट होईल आपला नंबर जर असेल तर निश्चितच आपलाच नंबर येईल, आपल्याला डाऊनलोड खालचा कोण लायचो वेटिंग ऑपरेट होणार नाही. गणेश साळगावकरचं प्रश्न आहे, मॅडम जे उत्तर देतील. सिन्स 2 वीक आय एम कंटिन्युअसली ट्राईंग टू गेट कम्प्लीट ITR व्हेरिफिकेशन प्रोसेस इन माडा पोर्टल बट देर इज शोईंग व्हेरियन्स एरर अगेन अँड अगेन ॲज आय हॅव माय ITR ऑफ इयर 23-24. फर्दर मोर माय आधार अँड पॅन ऑल्सो व्हेरीफाईड इन डिजी लॉगर. इवन आय हॅव अ प्रॉपर इन्कम टॅक्स लॉग इन credential which I am using in this process but no luck, so please help to clear it so that I can proceed my Mumbai lottery application in this year. Error काय दाखवतोय तो त्यांना दिलेलं त्यांचा ITR अपलोड करण्यामध्ये अडचण येतात त्यांना म्हणतात हा प्रश्न सॉल्व्ह झालेला आपल्या पण आता. गणेश सालगावकर तुम्ही एकदा परत प्रयत्न करून बघा, कारण की तुमचं ITR व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ती आपण ITR थ्रूच ऑनलाईनच व्हॅलिडेट करत आहोत आणि तुम्ही बरोबर ITR 2023-24 अपलोड करत आहात. तुमचे काय एरर येत आहे एक पत्र तुम्ही खात्री करून घ्या की तुमचं ITR तुम्ही फाईल करताना 2-step व्हेरिफिकेशन आपण दिलं असेल, म्हणजे पासवर्ड आणि OTP जर असं दिलं असेल तर आपण कृपया 2-step व्हेरिफिकेशनचं काढून तिथं फक्त पासवर्ड असं एकच 1-step व्हेरिफिकेशनचं ठेवलं तर हा विषय माझ्या मला वाटतं सॉल्व्ह होईल आपला. तसं आपण करून पहा
नाही झालं तर आमच्या हेल्पलाईन नंबरला फोन करा. हां, तुम्ही जर तुमचं हे व्हेरिफिकेशनची प्रोसेस जर कम्प्लीट नाही झाली तर तुम्ही कॉल सेंटरला कॉल करावा किंवा तुम्ही आमच्या टेक्निकल सपोर्ट टीमला ईमेल करा. तुम्हाला एरर काय येत आहे कारण तुम्ही हे क्लिअर नाही केलं इथे. पहिले यांचा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज अंडर कन्स्ट्रक्शन स्कीम? आता सांगेल ते, पण अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे यांची ओशी अद्याप प्राप्त आहे. या सर्व स्कीमची ओशी आम्हाला साधारण डिसेंबर अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. एक सविता पलाशका यांचा क्वेश्चन आहे, आय वॉन्ट टू अपलोड स्पाऊस डॉक्युमेंट्स बट द साईट टेक्स मी टू डिजी लॉकर वेअर ओनली माय अपलोडेड डॉक्युमेंट्स आर अवेलेबल. हाऊ टू अपलोड हिज डॉक्युमेंट्स प्लीज गाईड. तर सरांनी ऑलरेडी याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की तुम्ही सर्वप्रथम तर डिजी लॉकर हे ॲप इन्स्टॉल करा, त्यानंतर तुमचा आणि तुमच्या स्पाऊसचा प्रोफाईल त्यावर क्रिएट करा. तुमचे डॉक्युमेंट्स तुमचं क्रिएट झाल्यानंतर डिजी लॉकरमार्फत जेव्हा तुम्ही लॉटरीसाठी अप्लाय करतात तेव्हा डिजी लॉकरमार्फत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केले जातील. अनिकेत यांचा प्रश्न आहे, कॅन मल्टिपल फॅमिली मेंबर्स अप्लाय फॉर द लॉटरी? येस, ॲब्सोल्युटली. मग सांगितलं त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या कोडमध्ये फॅमिली मेंबर किंवा एकाच कोडमध्ये सर्व फॅमिली मेंबर अर्ज करू शकतात. सागर बोरणारे यांचा प्रश्न आहे, फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इन्कम सर्टिफिकेट फेदर अलाउन्सेस विल बी कन्सिडर्ड ऑर ओनली बेसिक प्लस डी ए विल बी कन्सिडर्ड ॲज इन्कम? प्लीज क्लेरिफाय दिस. मग सांगितल्याप्रमाणे आपण जे ॲक्नॉलेजमेंटला जे आपली टोटल इन्कम येतं हे तुमचे अलाउन्सेस वजा करूनच ती फिगर येते, त्यामुळं ती फिगर आपण तिथं टाकायची आहे तीच कन्सिडर केली जाईल. वेबसाईटच्या अनुषंगाने एअरचे तुलनेने तसे क्वेश्चन कमी आहेत म्हणजे अपेक्षित होतं त्या तुलनेमध्ये, कारण बहुतांश जे प्रॉब्लेम होते आम्ही गेल्या 2 दिवसामध्ये सॉल्व्ह केले आहेत किंवा करण्याचा प्रयत्न आहे आमचा. तर ते बरेचसे प्रश्न एअरच्या अनुषंगाने मला वाटतं आज नंतर राहणार नाही. एकच फक्त प्रश्न राहील की जो नेम मिसमॅचचा, तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण अशा केसमध्ये मिसमॅच ॲप्लिकंटचं प्रथम प्रोफाईल तयार करायचं आणि त्यानंतर स्पाऊसचं करायचं, तो प्रश्न पण आपण सॉल्व होईल आपोआप. सर एक प्रश्न आहे, जिल्हा परिषदेतले कर्मचारी कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतील? त्या हा प्रश्न नेहमीच येतो. जिल्हा परिषदचे मधील जे कर्मचारी यांना स्टेट गव्हर्नमेंट या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही, त्यांनी कृपया जनरल कॅटेगरीमध्ये अर्ज करावा. सोनल म्हणून यांनी एक प्रश्न विचारला, आय ऑलरेडी ओन ए होम ऑन माय नेम, कॅन आय अप्लाय फॉर माडा लक्झरी सेगमेंट हाऊस इन मुंबई ऑर बाय अप्लाय आफ्टर लॉटरी इन केस माय हाऊस नॉट सोल्ड आउट? आपली जी अट आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आपल्या स्वतःच्या किंवा स्पाऊच्या नावाने घर असू नये, भले ते माडाचं किंवा गव्हर्नमेंटचं नसेल तरीसुद्धा आपण यासाठी अर्ज करतेच पात्र असणार नाही. जर इतर ठिकाणी आपण कुठल्या गव्हर्नमेंट स्कीमचा लाभ घेतला असेल तरीसुद्धा आपला अर्ज करता येणार नाही. मुंबई कॉर्पोरेशनच्या बाहेर आपलं खाजगी घर असेल तर त्या केसमध्ये आपण PMI सोडून इतर स्कीमसाठी आपण अर्ज करू शकतात. त्याचबरोबर जे अर्जदार यापूर्वी माडा सिडको किंवा इतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनकडून त्यांनी सदनिकाचा लाभ घेतलेला आहे अशासाठी आपण अर्ज करू शकतात, परंतु विनर झाल्यानंतर आपला पूर्वीची सदनिका ही सरेंडर करावी लागेल आणि जी माडाची पॉलिसी आहे किंवा संबंधित एजन्सी जी काही पॉलिसी आहे त्याप्रमाणे आपला रिफंड झाल्यानंतरच ह्या नवीन सदनिकाचा ताबा दिला जाईल. प्रियंका दिनकर यांचा प्रश्न आहे, कॅन HIG इन्कम ग्रुप अप्लाय इन MIG ग्रुप? नाही, मग अशी उत्तर दिली आपण त्याचं. बरोबर. अक्षय गमरे, हाऊ टू फिल द फॉर्म?
व्हॉट आर द स्लॅब्स फॉर इन्कम, हाऊ टू फिल द फॉर्म, याचं आपण आता स्टेप बाय स्टेप एक प्रेझेंटेशन बघितलेलं आहे. आणि इन्कम स्लॅब्स ते आपण टाकलेले आहेत EWS, LIG, HIG आणि MIG. बुकलेटमध्ये माहिती दिली आहे, कृपया वाचावी. त्यामध्ये दोन्हीसाठी बुकलेट आणि हेल्प फाईल तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. हिना म्हणून यांनी प्रश्न, इफ वी हॅव रजिस्टर्ड लास्ट डू वी हॅव टू फिल ऑल डिटेल्स अगेन. आपण जर मागच्या वर्षी जर रजिस्ट्रेशन केलं असेल तर या ठिकाणी फक्त आपला स्पाऊसचं आधार आणि पॅन कार्ड हे डिजिलॉकर थ्रू फेच करायचं आहे. त्याचबरोबर इन्कम पुरावा जो आहे आता करंट तो आपण अपलोड करायचा आहे. या व्यतिरिक्त बाकीचे डॉक्युमेंट्स आपल्या नव्याने परत अपलोड करण्याची गरज असणार नाही. म्हणजे डोमेन सर्टिफिकेट असेल काही इतर माहिती असेल आपली ती. सर एक प्रश्न आहे, इफ एनी वन, विनोद यांचं, इफ एनी वन हू गॉट होम इन म्हाडा कोकण बोर्ड और पुणे बोर्ड कॅन अप्लाय फॉर मुंबई लॉटरी अगेन. मग सांगितल्याप्रमाणे आपण अर्ज करू शकतात. पण आपण जर विजेत झालात या लॉटरीमध्ये तर आपला पूर्वी जी आपण सदनिका स्वीकारली आहे ती आपला सरेंडर करावं लागेल. ती सरेंडर केल्यानंतर म्हाडाच्या धोरणानुसार आपला रिफंड केला जाईल. त्यानंतरच आपण नवीन सदनिका घेण्यास पात्र असणार. बरेचसे प्रश्न जे आहेत हे साधारण ITR अपलोड होत नाही किंवा ITRच्या संदर्भात आहेत. तर ह्या दोन गोष्टी आपण प्रथम करून पहा. आपला ITRचा पासवर्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे. एक ITR करताना जी रक्कम आपण ती नमूद करता ती रक्कम ॲक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर टोटल इन्कम जे नमूद केलं आहे ॲक्झॅक्ट तीच रक्कम ती टाकायची आहे. दोन आणि तिसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे जर आपण ITR फाईल करताना 2 स्टेप्स व्हेरिफिकेशनचं ठेवलं असेल म्हणजे आधार पासवर्ड आणि OTP तर त्या ठिकाणी आपण 2 स्टेपच्या ऐवजी 1 स्टेप व्हेरिफिकेशन करेक्शन करून घ्यायचं आहे सेटिंगमध्ये. त्यानंतर आपलं ITR व्हेरिफिकेशन, साधारण ITR व्हेरिफिकेशन 1-10 मिनिटांमध्ये होते. काही केसेसमध्ये त्याला त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. परंतु ITR व्हेरिफिकेशन ह्या जर बाबी आपल्याकडे असतील, पासवर्ड आपण अचूक जर उत्पन्न त्यात नमूद केलं असेल ॲक्नॉलेजमेंटच्या पहिल्या पानावर आणि आपलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन नसेल तर ITR व्हेरिफिकेशनसाठी कुठलीही अडचण येणार नाही. तर ह्या 3 बाबीची आपण खात्री करून घ्यायची आहे. या व्यतिरिक्त सर्वांनी housing.mhada.gov.in याच संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे. एका अर्जांनी प्रक्रियेबद्दल शंका उपस्थित केली आहे. परंतु आम्ही एक ग्वाही देऊ इच्छितो की आपण कृपया म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग व्हावे आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने आम्ही हे अर्ज करण्यापासून ते ताबा देण्यापर्यंत प्रक्रिया आपण राबवत आहोत. या ठिकाणी मानवी हस्तक्षेप अगदी जिथे आवश्यक आहे असा सोडला तर कोणत्याही ठिकाणी मानवी हस्तक्षेप नाही आहे. लॉटरीचं जी ड्रॉ आपण केला जातो तो ड्रॉसुद्धा एक सिक्युअर पद्धतीमध्ये केला जातो. त्या ड्रॉमध्येही कोणाही व्यक्तीसला किंवा कोणत्याही संस्थेला काही हस्तक्षेप करण्याचा स्कोप नाही आहे किंवा तसं प्रयत्न पण होऊ शकत नाही. तर आपण कुठली शंका न ठेवता या प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवून भाग घ्यावा. प्रीतम मटकर यांचा एक प्रश्न आहे, आय अप्लाईड फॉर अ डोमिसाईल सर्टिफिकेट वाईल फिलिंग आउट द म्हाडा ॲप्लिकेशन फॉर्म इन प्रिव्हियस राऊंड. अनफॉर्च्युनेटली आय वॉज नॉट सिलेक्टेड इन द लॉटरी अँड फॉरगॉट टू डाउनलोड द सर्टिफिकेट विद इन द 6 मंथ्स व्हॅलिडिटी पिरियड. नाव वाईल फिलिंग आउट द म्हाडा फॉर्म अगेन आय एम स्ट्रक बिकॉज आय नीड दॅट सर्टिफिकेट. वेन आय व्हिजिट द आपले सरकार साईट आय कॅनॉट डाउनलोड इट ड्यू टू द एक्सपायर्ड व्हॅलिडिटी. I contacted customer care but they were unable to provide a solution. What should I do to obtain my domicile certificate or get assistance in resolving this issue? जुने डोमिसाईल सर्टिफिकेट जर आपल्याकडे उपलब्ध होत नसेल तर आपण नवीन अर्ज करू शकता. नवीन डोमिसाईल 1-5 ते 6 दिवसात मिळू शकेल आणि आपला जसाही वेळ आहे आपण अर्ज करण्यासाठी
तेव्हा आपण नवीन डोमेसाईल सर्टिफिकेट मिळण्यासाठी अर्ज करावा, ते आपलं तात्काळ मिळेल जर जुना आपला उपलब्ध होत नसेल तर. मनोहर खांडेकर, माझा आणि पत्नीचा असे दोन वेगवेगळे अर्ज वेगवेगळ्या संवर्गातून भरू शकतो का? तर तुम्ही भरू शकताय पत्नीचा आणि तुमचे दोन वेगवेगळे अर्ज. कोकण मंडळाचे पण प्रश्न आले आहेत रिफंडबाबत, तर आपण कोकण मंडळाची संपर्क साधून तसे रिफंडचा विषय सॉल्व करून घेऊ शकतात. डिजी लॉकरला काही पर्याय आहे का? मग असे सांगितलं डिजी लॉकर आपण का स्वीकारला आहे. डिजी लॉकरचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे आपले प्रायव्हसी जी आहे की आम्ही आधार नंबर आपला कुठेही डिस्क्लोज करत नाही आहे. आपला मास्क केलेला आधार नंबर किंवा आधार कार्ड आम्ही सिस्टीममध्ये फेज करतो, हे एक. आणि दुसरे बाब की ॲक्युरेसी जी आहे की म्हणजे चुकीचं डॉक्युमेंट्स अपलोड करणं नजर चुकीने हो किंवा जाणून बोलून हो ही शक्यता त्यामध्ये राहत नाही. व्हेरीफाईड डॉक्युमेंट्स आम्हाला मिळतात, त्यापासून इमेज अपलोड करताना चुकीच्या पद्धतीने इमेज अपलोड होण्याची शक्यता असतात, ते होत नाही. आणि डिजी लॉकर म्हणजे हे फार हे नाही, जर मोबाईल तुमचा आधार लिंक असेल, कारण आपल्या अर्जासाठी आधार लिंक मोबाईलला असणं आवश्यक आहे, त्याशिवाय आपण अर्ज करू शकत नाही. तर त्यामुळे मोबाईल आधार लिंक असेल तर आपण डिजी लॉकरमधील आपलं आवश्यक ते डॉक्युमेंट्स एक तात्काळ विथ इन काही मिनटांमध्ये आपण असे करून घेऊ शकतो. फॉर्म नंबर 16 चालेल का असं विचारलं आहे महेश सांगळे, तर चालणार नाही. आपला उत्पन्नासाठी दोनच फक्त पुरावे आपण ग्राह्य धरतो, एक तर उत्पन्नाचा दाखला किंवा ITR सर्टिफिकेट. तर आपण ह्या दोनपैकी एक जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण अपलोड करणं आवश्यक आहे, याचे तर कुठलाही पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. एक हिंदी में क्वेश्चन है, विकास नियंत्रण नियमावली 33.5.7 व 58 अंतर्गत जिन फ्लैट्स की लॉटरी निकाली गई है, लॉटरी लगने के बाद उनके निर्धारित मूल्य के अलावा खरीदार को बिल्डर को और कितने रुपए देने पड़ेंगे? हाँ, याबाबत सविस्तर माहिती आपण बुकलेटमध्ये दिली आहे. या व्यतिरिक्त काही मेंटेनन्स चार्जेस वगैरे असतील तर ते आपल्याला संबंधित संस्थेकडे एक जमा करायचे आहेत, ते माहिती आपण बुकलेटमध्ये दिलेली आहे. संजय म्हणून आहे, त्यांनी एक प्रश्न विचारला, आय हॅव रूम ॲट ठाणे शहापूर बट आय हॅव नॉट रजिस्टर्ड फॉर द PMY स्कीम, एम आय इलिजिबल फॉर द PMY कॅटेगरी. तर PMYसाठी महत्त्वाची अट अशी आहे की आपलं देशामध्ये कुठेही पक्क घर असू नये, तर आपल्या नावाने घर असेल भारतामध्ये कुठे तर आपण ह्या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. आपण PMYचा लाभ घेतला असतो किंवा नसतो, मुळात PMY योजना ही फक्त बेघरासाठी आहे की ज्यांना पुढं देशात घर नाही अशा लोकांनीच फक्त या योजनेचा लाभ घेणं अपेक्षित आहे, आणि अशाच लोकांनी त्यासाठी अर्ज करावेत. अनिल पाटील यांनी असे विविध कॅटेगरीमधील अपलोड केलेली प्रमाणपत्रे पडताळण्यासाठी खूप वेळ लागत आहे, मागील मुंबई मंडळी लॉटरीमध्ये ही प्रोसेस खूप जलद गतीने कार्यान्वित होते. वाटतं अपलोड करायला वेळ लागत नाही, उलट या ठिकाणी आपण बरेचसे डॉक्युमेंट्सचे सर्वरकडून फेज करत असल्यामुळे अपलोडचा टाईम कमी लागतो. तर आपला काही स्पेसिफिक एखाद्या डॉक्युमेंट्सबाबतचं काही हे असेल तर आपण कृपया हेल्पलाईन नंबरशी कॉन्टॅक्ट करावा, तिथं आपलं प्रश्नाचं उत्तर सॉल्व केलं जाईल. मागच्या वर्षी आपण OCR द्वारे डॉक्युमेंट व्हॅलिडेट करत होतो, परंतु ह्यावेळेस आपण ITR किंवा ह्या विविध API आपण कॉल करून डिजी लॉकरद्वारे आधार पॅन नंतर ITR API द्वारे तुमचं उत्पन्नाचं ITR इन्कम टॅक्स रिटर्न हे व्हॅलिडेट करत आहोत, त्यामुळे तुम्हाला तिथे डॉक्युमेंट हे अपलोडच करायचे नाही आहे. तर सर्वत API थ्रू व्हॅलिडेट ऑनलाईनच होत आहे. म्हणजे परत आपण एक थोडंसं याचा समारोश करता समारोप करताना असं याचं ब्रीफ असं करता येईल की अर्ज करण्यापूर्वी अर्जकारला आपण किंवा रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपण प्रथम डिजिलॉकर ॲप जर डाउनलोड केली नसेल ती डाउनलोड करून घ्यावे, त्यामध्ये स्वतःचं आणि पत्नीचं म्हणजे आपली स्पाऊसचं आपण प्रोफाईल तयार करून आधार आणि पॅन असाईन करून घ्यावं. नंतर आपल्याकडे 2018 इश्यू केलं बार डोमेसाईल सर्टिफिकेटची हार्ड कॉपी किंवा PDF कॉपी दोन्हीपैकी काही आवश्यक आहे,
आणि आपल्याकडे जर उत्पन्नाचा दाखला असेल तहसीलदाराचा, तो तहसीलदार दाखला उत्पन्नाचा दाखला पी डी एफ कॉपी किंवा तुमच्या हार्ड कॉपी, आणि आय टी आर असेल तर आय टी आरचं पासवर्ड, ह्या जर तीन चार बाबी आपल्याकडे असतील तर आपल्या रजिस्ट्रेशनला फारसा वेळ जाणार नाही. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आधार ई साईन डिक्लेरेशन करायचं आहे, प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे. तर प्रतिज्ञापत्रामध्ये काय लिहिलं एकदा वाचून आपण त्याची खात्री करणं अपेक्षित आहे की दिलेली माहिती सर्व खरी आहे आणि यामध्ये काही खोटी आढळलीच तर कारवाई करण्यास पात्र येईल अशा स्वरूपाचं आपण प्रतिज्ञापत्र आधार साईनने करून घेतो. त्यानंतर आपण इच्छित ठिकाणी अप्लाय फॉर ॲप्लिकेशन केल्यानंतर तिथे आपण ज्या सदनिकेसाठी किंवा ज्या स्कीमसाठी आपला अप्लाय करायचं आहे तिथं आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरून आपण ई एम डी जमा करायची. ई एम डी जमा केल्यानंतर आपला अर्ज हा सोडतीसाठी ग्राह्य धरला जाईल. तर साधारण ब्रीफ मला वाटतं आपण सर्व जरी नाही म्हटलं तरी बहुतांश प्रश्नाचे उत्तरं आपण या ठिकाणी माध्यम देण्याचा प्रयत्न केला आहे. या व्यतिरिक्त आमचं हेल्पलाईन नंबर 24 तास चालू आहे. आपण काही हेल्पलाईन नंबरला रस जास्त असल्यामुळे अशी शक्यता आहे की काही लोकांचे कॉल उचलले जाणार नाहीत, तर त्या केसमध्ये आपण आपल्या लॉग इनमधून ग्रीव्हन्स जर आपण रेज केला तर ग्रीव्हन्सचं उत्तर आम्ही तात्काळ देण्याचा प्रयत्न करू. आपला काही अर्ज भरण्यासाठी काही अडचणी असतील तर आपण हेल्पलाईन नंबरला निश्चितच संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त संख्येने आपण ह्या सोडतीमध्ये सहभागी व्हावे असे आम्ही आपला आवाहन करतो. त्याचबरोबर ह्या आपण वेबिनारमध्ये सर्व प्रश्न घेता आले नाहीत तर अर्ज करताना किंवा रजिस्ट्रेशन करताना संभाव्य काय काय प्रश्न येऊ शकतात याचे एक एफ क्यू तयार केले आहे आणि ते वेबसाईटवर आपण डिस्प्ले केले आहे. तर आपण कॉल सेंटरला फोन करण्यापूर्वी आपल्या प्रश्नाचं उत्तर जरी एफ क्यूमध्ये आले असेल तर आपण कॉल सेंटरला फोन करण्यासुद्धा गरज पडणार नाही. त्यामुळे आपला सर्वांना विनंती आहे की आपण प्रथम एफ क्यू वाचावेत. त्या एफ क्यूमुळे संभाव्य सर्व प्रश्न आम्ही त्यात समावेश केला आहेत. बहुतांश आपल्या प्रश्नाचे 80-90% प्रश्न उत्तर ह्या एफ क्यूमध्ये मिळून जातील. ज्या एफ क्यू बाहेरचे काही प्रश्न असतील काही ते फार आपदक परिस्थितीमध्ये असतील तर अशाच क्वेश्चनसाठी आपण हेल्पलाईन नंबरला जर आपण कॉल केला तर आम्ही आपला पुरेसा वेळ देऊ शकू आणि आपल्या प्रश्नाचं निराकरण करता येईल आम्हाला. आपला पुन्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि ह्या मुंबई मुंडाळ्याच्या 2024 सोडतीसाठी आपल्या सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि आजचं वेबिनार आम्ही संपवतो. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.